चेंडू अपेक्षित खूपच बाहेर चेंडू जातोय खराब चेंडू ची सुरुवात पंचांकडून अवंतजन घोषित केला जातोय आणि एका फायदा तिरकोण सांगाला नक्कीच डीप पहिला चेंडू खराब चेंडू फेकतोय दुसऱ्या चेंडूची पैकी आता पहिल्या चेंडूची पैकी असेल दीपद्वारा हा चेंडू एक मिळ चेंडू काढलेला आहे मात्र एकदा नक्कीच मिळेल चांगलं क्षेत्रक्षण आणि इथे एखाद्या समाधान मानतोय आदेश गावण आणि इथं एखाद्याची संघ दोन याचा संघी पोहोचतोय एक चांगली संत सुरुवात पाहायला मिळते आपल्याला त्रिकोण संघाच्या बाजूनं तेवढा गोलंदाज डीप मोघाच्या बाजूनं षटकार दुसरा चेंडू रज्ञेश हा चेंडू दुर्गावून लावेल पाणी क्षेत्रावर चेंडू घरी करतोय एकदा पूर्ण होईल दुसरीचा प्रयत्न आहे का मात्र इथं धोका संभवू शकतोय आणि इथं आदेश गावण साठी धोका संभवतोय डी जे मास्टर आणि हा चेंडू झोळ काळून नक्कीच झेल मागे क्षेत्र येताना दिसतोय परंतु नाही तर तू कि मी अशा प्रकारची थोडीशी अंडरस्टँडिंग होते दोन धावा पूर्ण होताना दिसतात आदेश मोकलद्वारा आणि दोन धावण्याची संघ चार या संख्येवर चार धावसंख्या धाव फडकावर कुठल्या प्रकारची आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी प्रयत्न असत नाही मात्र दिसत नाही आपल्याला या फलंदाजांना अडवून धरलंय ते मात्र या गोलंदाजानं अर्थात दीप शतकातील पुढील चेंडू हा चेंडू सुरेख चेंडू आणि पंच मात्र स्वयंार्ग घोषित करतात खराब चेंडूची फेकी दर्शवतात आणि आता एका धावणीचे संघ नक्की तिथ पाहूया खराब चेंडू आणि इथं एका धावणी संघ बोसोय पाच या धावसंख्येवर पाच धावसंख्याचा आपण का बरं कुठल्या प्रकारची आक्रमक फटकी माझी पाहायला मिळत नाही पिरकोन संघाच्या बाजूने तीन षटकांचा सामना मात्र इथं पूर्णपणे दखडून आहे ते मात्र गोण जाधन अर्थात दीपनं पुन्हा एकदा दीप मार्गात सज्ज असेल पण सज्ज आदेश मोकल हा चेंडू पुन्हा एकदा सुरक्षित चेंडू ऑफ इष्टीचा वर्ण चेंडू जातोय खराब चेंडू घेशीत केला जातो पण एकदा पंचांद्वारा आणि अवंतर डाविणेचे संघ सहा दहा संख्येवर नक्कीच पंचानो कोणत्या प्रकारचा जास्त आपण दबाव आणू नका लवकर लवकर खेल आहे कुठल्या प्रकारची जास्त वेल न जवळता आपण खेळ सुरू करायचा आहे आणि सामन्याला खूपच उशीर झाला आहे सहा धावा धाव बलकावर मात्र गोलंदाजाचं नियंत्रण पूर्णपणे सुटलेलं दिसतं इथे मात्र गोलंदाजांचं अर्थात डीप पाटीलचं पाहूया दुसरा आमंत्र चेंडू फेकला गेला आहे पण षटकातील पुढील चेंडू फलंदा सज्ज आदेश हा चेंडू एक बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू जातोय थर्डवे क्षेत्रामध्ये मास्टर गोलंदाजाचं कौतुक करावं वाटेल कारण तीन षटकांचा सामना आणि तीन षटकांचा सामना असताना सुद्धा एक पूर्णपणे फलंदाज दकडून ठेवलंय या शतकातील शेवटचा चेंडू नक्कीच 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 ज्या फलंदाजानं ज्या खेळाडूनं आताच्यात मागच्या सामन्यामध्ये सामनावीर अशा प्रकारची माल आपल्या गलामध्ये खेचली होती अशा प्रकारचा फलंदाज जातोय प्रसाद नक्कीच प्रसाद क्षेत्रक्षण घालतोय खेळ सज्ज गोळात सज्ज दीप पाटील शेवटचा चेंडू असेल रायडमोड मारा प्रसाद साठी आणि हा चेंडू नक्की स्वतः त्यानंतर क्षेत्रक्षणा होते दीप द्वारा आणि इथं धावसंख्या स्थिर आहे ती मात्र सहा म्हणजे प्रति चिन्ह मागे एक धाव अशा प्रकारचं मूल्य आपण नक्कीच पाहायला मिळतोय कोण सांगायच्या बाजूने फलंदाजाला पुन्हा करून ठेवलं देख। आहे ते मात्र गोलंदाजानं नक्कीच कुठल्या प्रकारची चेंडू निर्धाव फेकला गेला आहे नक्कीच इथं दडबल सहा चेन्ह म्हणजे सहा धावा एका षटकामध्ये सहा धावांची नोंद एक थोडस दखडून देंदाजांना कुठल्याही प्रकारची संधी नाही इथं चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन या होमसाई ग्रुप पुरस्कृत गोवा कोंडणे संघातर्फे नवीन गोलंदाज यश पाटील नवीन गोलंदाज यश पाटील येतोय आपल्याला सज्ज करण्यासाठी जातोय हा चेंडू नक्की तिथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न म्हणजे असफल ठरतोय नक्की तिथं आणि इथं दोन धावा तिसरी काय शेतकरी पुढील चेंडू हा चेंडू दुकान शिकवलेल्या क्षेत्रामध्ये जातोय नक्कीच तिथं एक चेंडू क्षेत्राशी गॅदर करून एक धाव आणि इथं एका धाव संघ स्थिरावतोय संघ बोसतोय आठ या धाव संख्येवर आठ धाव संख्येचा आपलं का बरं एक पूर्णपणे दखडून ठेवलं फलंदाजांना मित्र म्हणेन

नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून दोन धावांची पेनल्टी नक्की तिथं सामना सुरू करायचा आहे पण सामना चालू ठेवायचा आहे नक्की तिथं धाव संख्या मात्र आठ धाव संख्या का खबर यश पाटील पण एक बोलण्यात देतोय नक्की तिथं तीन शाटकांचा सामना आणि फलंदाजांना पूर्णपणे थोडस धकडून ठेवलंय गोलंदाजांना జాపతిన డి పాటిల్ పద్ధతి యశ పాటి సజ్జ పని అయితే యజ్ఞేజ హా చె ధుడకా పూర్ణ దుసరా ప్రయత్న అధిక ధావ పూర్ణ ప్రజ్ ద్వారా దోన్ ధాటి సంఘ దావ సంఖ్య పచ్చ ధావ సంఖ్య కాథ కక్రమక ఫటకేజీ పిలిత స్ట్రాంకే పను ప్రజ్ఞే నైక్ ప్రసాద गोलंद सज्ज यश नक्कीच यश कोणी मार्कर सज्ज असेल हा चेंडू पुन्हा एकदा मारखे चेंडू मात्र येतोय कुठली धाव नाही चांगला चेंडू येतोय एक पॅडच्या पाट्ट्या चेंडू मात्र येत नाही निर्धार चेंडू बनायचा येतोय तावसिकेला खूपसा आला बसलेला आहे आला बसवला गेला आहे मार्फत अर्थात यश पाडील या गोलणाच्या मार्फत नक्कीच पुन्हा एकदा यश सज्ज प्रज्ञा धुडकावला होता झेंडो क्षेत्रामध्ये झेल येतोय झेल मागे क्षेत्रक्षक आणि सुरेख झेल सुरेख जजमेंट सुरेख नियोजन अशा प्रकारचं केलं त्या हो क्षेत्रक्षकानं आणि तो प्रज्ञ करून सोडलंय दुसरा फलंदर पालवतोय या स्पर्धेतून दासख्य स्थिर आहे ती मात्र दहा पूर्णपणे आलापासवाला गेला आहे तो मात्र दावसंख्येला नक्की तिथं ओम साई ग्रुप पुरस्कार गोवा कोर्डणे क्रिकेट शासक दोन हजार चोवीस एक चांगलं भव्य दिव्याचं आयोजन मयुर पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन नक्कीच नवीन फलंदाज अभिजित स्ट्राईक अभिजित जातोय नक्कीच राहिलेल्या अर्थात उरलेल्या चेंडूचा सामना करण्यासाठी गोलंदाज यश पाटील गोलंजी मला सज्ज असेल शर्टकातील पाचवा चेंडू पाहूया हा चेंडू शर्ट मिळाला शेतामध्ये शेता चेंडू जातोय स्कोर शेताकडे चेंडू येतोय चांगले क्षेत्राक्षर पाहायला मिळतोय एकच धाव मिळेल आणि या एका जाणीची संघ अकरा धावसंख्येवर अकरा धावसंख्या धावला कावर म्हणजे आपण पाहिलं तर सुरुवातीपासून जी सुरुवात आहे ती मात्र पिरकोत संघाच्या बाजूने पूर्णपणे संत गतीने होत गेली आणि आतापर्यंत सुद्धा संत गतीने दोन षटकाच्या फेकीनंतर धावसंख्या अकरा बोंडमध्ये सुरुवात तिला आला घातलाय आणि आतापर्यंत धावसंख्येला आला घालण्याचा प्रयत्न दिसलाय तो मात्र या मोठी संघाच्या खेळाडूंकडनं अर्थात गोलंदाजाच्या मार्फत ज्या आपण डीप पाटील त्याप्रमाणे यश पाटील नवीन गोलंदाज प्रणित हा चंदुळका की तेंडू सीमारशी येताना दिसतोय एक दोन क्षेत्राची मागे धावतात आणि इथं दोन धाव पूर्ण होतात आणि तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न सफल ठरतोय हो। प्रसादसाठी स्ट्राईक जाते आता मात्र काहीतरी करमत करावी लागेल प्रसादला तीन धावाचा बेनिफिट संघाला संघ बोसोय चौदा धावसंख्येवर चौदा धावसंख्या दाबल कावर तीन काढल्या तीन धावात तापल्याने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना आणि त्या तीन धावण्याचे संघ चौदा धावसंख्येवर म्हणजे ती खूपशी धावसंख्या झालेली नाही त्यावर गेला थोडासा आला बसवला गेला आहे मात्र या गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा प्रणित सज्ज असेल फलंदाज सज्ज एक धुमादर फलंदाज प्रसाद हा चेंडू आता मात्र प्रसादची सूत्र पुन्हा बिघडून टाकण्याप्रशे ठरतोय बीट करून सोडतोय प्रसादला ज्या पंडित प्रसादने याच्या आधीच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती त्याला पूर्णपणे खिल बसवली या गोलंदाजानं अर्थात प्रणितनं पण एकदा प्रणित सज्ज असेल गुलाजी मार्गवर सज्ज प्रसाद हा चेंडू नक्कीच फॉलोद्रमे कॅदा करतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातोय कुठली धाव नाही आता मात्र आपण पाहिलं तर सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांचे गोलंदाज वापरले गेले यश दीप त्या पद्धतीनं कोणाशी करतोय हा चेंडू झेल उडतोय नक्की तिथं झेल मागे शेतरक्षक आणि झेल पकडला जातोय प्रसाद पार होतोय डी जे मास्टर खारेगाव ठाणे एक भव्य दिव्या अशा प्रकारचं आयोजनामध्ये सहकार्य मुळाचं सहकार्य म्हणावं लागेल कारण भव्य दिव्या अशा प्रकारची ही डेकोरेशन पर्यंत पाहतोय मी नक्की तिथं या गोंडगावामध्ये अर्थात जहान मिठागर जे मैदान आहे या मिठागर मैदानाच्या बाजूला नक्की तिथं गोलंदाज सर्वश्रेष्ठ प्रणीत प्रणित फलंदाज सिद्धार्थ स्ट्राईक एंडकडे असेल पाहूया सज्ज असेल आज दुर्गावला लक्की तिथं फलंदाजाला साजेशी फलंदाजी डी ईश्वर ठाणे या षटकाने चेंडू असेल प्रणित थोडासा मान धरतोय परंतु चांगल्यापणे गुणला आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण होते आणि एका जाणीशी संघ पोचतोय एकवीस या धावसंख्येवर संख्येवर आणि बावीस धावांचं आव्हान एक उभं केलंय ते मात्र या मोठे संघासमोर आहे सर चार सामना आहे नक्की तिथं तीन षटक संपली गेलीत आणि शेवटचं षटक पाहूया नक्कीच नक्कीच पाहिला नक्की तिथं एकवीस धावसंख्या का कावर म्हणजे सात धावसंख्याची सरसरी वाटचाल दिसते फिरको संघाची पाहूया नक्की शेवटचं षटक हाणावरच षटक असणार आहे आणि ते घेऊन येतोय गोलंदाज धनेश धनेश येतोय नक्कीच चार षटक चार गोलंदाज ज्या त्यातून यश त्यानंतर नंतर धनेश येतोय चौथ्या क्रमांकावर फलंदाज सज्ज एका धुवा तर फलंदाज स्ट्राईक यांकडे सिद्धार्थ राईट लेफ्टँवरचा ताम मारा हा चेंडू ऑफ ऑफिओ चेंडू जातोय आणि तो फलंदाबा पॅटची कडा घेऊन जातो चेंडू फलंदाजाला चक्रावून चेंडू जातोय आणि తికెట్ పడలి జిల్కే మాస్టర్ मास्टर दरम्यान नक्कीच नवीन फलंदाज जातोय सायकंड कडे सूरज मोकल ज्या पद्धतीनं फलंदाजे आपण पाहिलं सिद्धार्थ ने एक षटकार खेचून आणला त्याच्या व्यतिरिक्त कोणताही षटकार नाही या खिलीमध्ये हा चेंडू नक्की तिथं चेंडू बीट करून सोडतोय सूरज ला गोलंदाज धनेश गोलेश करतोय नक्की तिथं

फाई क्षेत्रामध्ये जेणे तिरावतोय मात्र एक धाव दुसरी धाव दुसरी धाव पूर्ण होते आणि पंतांचा इशारा न येतोय आणि नक्की थ्रीचा इशारा असेल पंतांचा म्हणजे टू प्लस वन अशा प्रकारच्या तीन धाव मात्र नक्की मिळतात संघाला या पिरकोन संघाला नक्की तिथं धावपळ पूर्ण सर धावतोय ते मात्र पंचवीस पंचवीस धावसंख्या धावपळकावर या शतकातील अजूनही तीन जिन्ह दाखेल बाकी धनेश हा जन्म पण एकदा त्यात पण चिन्ह जातोय नक्की चंद्र उतरेपर्यंत दोन पूर्ण होतात दोन धावण्याची संघ सत्तावीस या धावसंख्येवर सत्तावीस धावसंख्या आपण का बरं नक्की इथं पाहायला मिळतं आपल्याला धनेश थोडासा मागा धरतोय नक्कीच पण एकदा षटकरी पुढील जेवण असेल हा चेंडू नक्की तिथं भेटवून सोडतोय फलंदाजाला आणि आता मात्र या शतकातील अर्थात या पूर्वार्धातील तो पूर्वार्ध आहे त्या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू असेल धनेशद्वारा फेकला जाईल मात्र फलंदाज आणि हा चेंडू वेळ वर्ण चेंडू जातोय फलंदाजाला चक्रवान चेंडू गेलेला आहे आणि इथं धावसंख्या सत्तावीस धावसंख्या स्थिरावली जाते आणि अठ्ठावीस धावांत एक उद्दिष्ट ठेवल्याचं म्हणून ठेवलं ते मात्र या मोठी संघात समोर कशा पद्धतीनं ते काल शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी आज सतरा फेब्रुवारी त्याचप्रमाणे उद्या अठरा फेब्रुवारी दोन चोवीस या दरम्यान तीन दिवसांचं भव्य दिव्याचं आयोजन आणि नक्कीच गोवा घोटणी संघ हां दोन पॅनल्टी नक्कीच आपण मैदानामध्ये सामना पाहतात की आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मोठी जीव विपक्ष पिरकोळ संघामध्ये कारण धावसंख्या उभारली आहे पिरकोल संघानं सत्तावीस परंतु दोन धावांची पॅनल्टी लावली होती मोठी संघाला म्हणजे ते सत्तावीस प्लस दोन म्हणजे एकोणतीस धावा आणि तीस धावांचं लक्ष आहे ते माझ्या पिरकोल संघानं मोठी संघासमोर शक्य तिथं दोन धावांचं पॅनल्टी जे दिलेलं आहे मोठी संघाला त्या पद्धतीनं एकत्रित आणि मी विनंती करतोय की पुढील उत्तरार्ध जो आहे तो उत्तरार्ध सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय आत्माराम मात्रे की आपण पुढील समालोचन इथं करायचं आहे नक्कीच आत्माराम मात्रे क्रिकेट समालोचक असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सल्लागार एक गोड आणि तंत्रशुद्ध आवाज आवाजामध्ये भक्ती मार्गाच्या काव्य पंक्ती देखील आपल्याला अनेक शुभाशिता ऐकायला भेटतील असं दर्जेदार या जासई गावचे सुपुत्र सन्माननीय एक प्रेमल व्यक्तिमत्व आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आम्ही ज्यांना संबोधतो असे आत्माराम मात्रे उर्फ आप्पा यांचा गोड आवाजाकडे आपण घेऊन जाऊया या गोवा गोवटणे ओम साई पुरस्कृत गोवा गोवटणे चषकासाठी आज त्यांची त्याचबरोबर त्यांच्या समवेत भोमगावचा एक गोड आवाज ज्यांच्या माध्यमातून सध्या यू टी सी म्हणजे उरण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव प्रक्षेपण देखील अनेक सामन्यांचा आपण पाहतोय असे सूरज पाटील देखील त्यांच्या समवेत जोडले गेलेले आहेत तदनंतर आमचे सर सत्यबन मात्रे सर हेही असतील ही शनिकुमार पाटील हेही असतील आणि या आयोजनाची धुरा ज्यांच्याकडे आहे ते पराग गावण सर देखील असतील तर जाऊया एक जासई गावचा गोड आवाज उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सल्लागार सन्मानिय आत्माराम म्हात्रे उर्फ यांच्याकडं धन्यवाद वर्तक सर आपण बघतात ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गवटने क्रिकेट चोवीस ची स्पर्धा आजचा सामना आपण बघतो निर्धारित चार षटकामध्ये पिरिकोन संघाला इथं मात्र रोखलंय दोन धावांची पेनल्टी घेऊन एकोणतीस धावा झाल्या तीस धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात उतरली अतिशय देखण्या अशी स्पर्धा आणि मी गेल्या वर्षीसुद्धा म्हटलं यावर्षीसुद्धा सर म्हणेन की उरण तालुक्यामध्ये दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम स्पर्धा कुठली असेल तर ही गोवा ही स्पर्धा आहे असं मी निश्चितच म्हणेन इतका मोठा मंच ना नाईटमध्ये ना दिवसामध्ये तुम्हाला कुठं बघायला मिळेल इतका सुंदर असं आयोजन केलं त्याबद्दल मयूर पाटील आणि त्यांच्या सर्व साथीदारांचं मी कौतुक करीन आणि मी म्हणेन की ही ईश्वरी देणगी आहे की गोवठणे गावाला मयूर पाटील सारखं नेतृत्व लाभलं आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून इतके सुंदर असे शृंखलेचं आयोजन भविष्यामध्ये कदाचित आपल्याला तसेच ईश्वर मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित ही स्पर्धा दिवसाची ना राहता रजनीची स्पर्धा सुद्धा पहिली वेळी कदाचित गोवटणे गावामध्ये होईल जर मयूरने मनामध्ये आणलं तर मा त्याला काही अशक्य नाही येणाऱ्या काळामध्ये कदाचित ती स्पर्धा सुद्धा या गोवटणे गावाच्या या भूमीमध्ये रंगावी अशा त्यांना काल येईल वेळ येईल कारण कधी येईल ते सांगू शकत कदाचित त्यांनी ठरवलं तर नक्कीच ते शक्य होई शकेल नक्की आपल्या शुभेच्छा पडतील काही आम्हाला अडचणी आहेत त्या अडचणी म्हणजे रस्त्याच्या अडचणी आणि हे जे ग्राउंड आहे ना मिठागर मैदान आहे सकाळी जर आपण पाहिलं ना तर सकाळी संपूर्ण ही ओली असते तीच परिस्थिती रात्री असेल प्रत्येक षटकाला जवळपास चेंडू चेंज करावा लागेल काला होईल म्हणूनच फक्त आमच्या ह्या नाईट स्पर्धा था, थांबलेल्या था, आहेत पहिला चेंडू फुलटॉस चेंडू अ खेळलाय लाईन खेळला चेंडू डिप्स करतोय सीमारशी चार पाच चौकार साई आणि नवीन सेवा दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल की नाणेपिकेसाठी या नेक्स्ट मॅच असेल यावेळचा चेंडू गती परिवर्तन केलं होतं थोडीशी उसली घेतलेली चेंडू टाकला होता डायरेक्ट प्रयत्न केला गरज गरज नव्हती होती का ती मात्र पूर्ण केली जाते दुसऱ्या धावासाठी कॉल केला जातोय मात्र अंकेशाने त्याला नकार दिला एक धाव मिळाले जातोय साई संघाचा कर्णधार आलेला आहे नवीन सेवा संघाचा कर्णधारला विनंती असेल की लगेचच या नाणेपिके करण्यासाठी येतात ते सुद्धा येतात लगेच नाणेपैकी होईल आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला तिसरा सामनाही आपण बघणार आहोत दरम्यानच्या काळात इथे बघितल्या धावसंख्येचा विचार केला पाच धावा धावपल कॉल लागल्या जातात तीस धावांचा पाठलाग करायचा पण हा चेंडूवर डायरेक्ट हिट करण्याची गरज होती का एक धाव एक एक धाव तुम्हाला अतिशय महत्वाचे आहे समोर असलेला अतिशय ताकदवर संघ मोठी जुई संघ आणि त्यांनी त्यांच्या चाहते चाहत्यांचा प्रोत्साहन प्रत्येक धावे मागं दिलेलं त्यांचं प्रोत्साहन कामी येते आणि त्यांच्या त्या शुभेच्छा आणि सदिच्छा कार्य अर्थानं आज जर बघितलं तर या संघासोबत आहेत अर्थात मोठी जुई संघ आज दाव दाव सर्व सर्व या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय तीस धावांचा पाठलाग करायचा आहे पाच धाव धावपलखावं लागल्या जातात आपण टू बघितलं मनुष्य पण सर्व बाबतीत सर्वगुण संपन्न आमचे पराग गावण सर यावेळचा चेंडू मोठा प्रहार यावेळी अंकेश थांबणार नाही चेंडूला ठोकलाय सरल, सीमा रेषा बाहेर छटकार अकरा धाव धाव लागले जातात प्रसाद पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये बघितले चांगली गोलंदाजी केली होती पण या बेली त्यांच्या समोर आहेत मोठी जुचे खेळाडू अतिशय चांगला फटका दर्जेदार फटका गॅप सिलेक्शन अतिशय महत्वाचं गॅपमध्ये चेंडू मारलाय चित्रक्षक पाटला करता चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार जातात अंकेश थांबणार नाही दोन चेडू मध्ये दहा धावा काय जबरदस्त फलंदाजी त्याचा परिचय देतोय या सामन्यामध्ये आक्रमक प्रवेश त्याचा या वेळेस पुन्हा एकदा डिप स्कॅकला जातोय सीमा रेषा बाहेर नवीन सेवा संघाचे कर्णधारी पुन्हा तुम्हाला कॉल करते या शेवटचा पुकार तुमच्यासाठी आलेला आले आहेत एकोणीस धावा कावा लागले का जाते नाणेफेकी नंतर लगेचच होईल यावेळीचा चेंडू गडी पर्दन केला होता शॉट स्क्वेअर लेगला चेंडू उचलतोय लेग बाय इशारा इशारा पंचांना पहिलं षटक संपलं जातोय आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या बिनबाद वीस जबरदस्त आज फॉर्ममध्ये असणारा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय तो मोठी जो संघ अंकेश आणि त्याच्यासाथ जितेश काय जबरदस्त पहिल्या सामन्यामध्ये बघितले होते ज्याप्रमाणे फिफ्टी प्लसची भागीदारी केली होती आणि के या सामन्यामध्ये तीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात त्या वीस धावा म्हणजे येणारे अठरा चेंडू बाकी असतील आणि अठरा चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी आणखी त्यांना धावा जमाव्या लागतील त्या दहा धावा अतिशय सोपाचं आव्हान आहे मागाशी म्हटलं होतं वन थ्री इन वनपेक्षा जास्त भूमिका निभावणाऱ्या स्पर्धेमध्ये आमची पराजगी गाऊन जेव्हा संधी मिळाली जेव्हा गरज असेल तेव्हा कदाचित पंचांची भूमिका बघितली जेव्हा सं जेव्हा गरज असेल तेव्हा स्कोर रायटरची भूमिका जेव्हा स्कर गरज असेल तेव्हा समालोचिकाची भूमिका आणि जेव्हा गरज असेल तेव्हा सूत्रसंचालनाची भूमिका अर्थ प्रत्येक सम भूमिका या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून बघायला या यावेळी आणखी एक दर्जेदार फटका बघायला मिळतोय अंकेशच्या बॅटमधून येतोय आणखी एक दर्जेदार खणखणी पैकी होत आहेत दुसऱ्या सामन्यासाठी चेंडू हावीमध्ये आहे यावेळी अंकेशला मात्र परतावा लागेल फलंदाज होतोय झेलबाद पेगेजिंग ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग बारावा वा खेळाडू सुद्धा तुमचा कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये येईल ही नियमावली आहे अन्यथा दोन धावांचे पेनलाइज केले जाईल बऱ्याच संघांना पेनलाइज केले गेले कालपासून संघाची धावसंख्या संके 26 अंकेश बाद होतोय त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय निमेश येतोय आ बाईकर मेन त्यांचा खेळाडू 12 वा खेळाडू अतिशय चांगली माहिती पोचवते आणि जेव्हा जेव्हा चौकार षटकार लागतो खूप आनंदी होत असतो तो बारावा खेळाडू तुझं तर कौतुक येणाऱ्या भविष्यामध्ये तू सुद्धा चांगला क्रिकेटर होशील पण त्या आपल्या शिक्षणावर लक्ष दे महत्वाचं आहे ते आपलं शिक्षण आणि ते निश्चितच शिक्षणाचं लक्ष सुद्धा जाऊया या सव्वीस धावा आपा बोकडविड्याच्या मैदानावर शेवटच्या दोन चेंडूवर सलग दोन चौकार रात्री या खेळाडूंना मारलेले आहेत क्या बात आहे यावेळीचा चेंडू बॅक टू बॅक दुसरा फलंदाज होतोय झेलबाद गरजाय सामना जिंकण्यासाठी म्हणजे एकतर्फी लढत दोन वेळा बाईकमॅन गोलंदाज सुद्धा निश्चित दोन वेळा बाईकमॅन हा गोलंदाज ठरला होता तोच गोलंदाज आहे आणि बघूया आईवडी काय करतोय कारण त्यांच्याकडे आता पाठबल धावांचं फार थोडकं आहे आणि की तीन धावांचं रक्षण करायचं आहे क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा असं कठीण बघायला मिळतं पण यावेळी चेंडू हवीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिसरी विकेट घेतोय तीन विकेट मात्र इथं मात्र घेतोय हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय फलंदाज होतोय झेलबा ज्यावेळी पहिली सुरुवात पहिल्या षटकामध्ये वीस धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेनवर षटकार आला होता आणि आता आमचे पराग जी ग्राउंड पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपल्या बघायला मिळतील प्रत्येक भूमिका आणि मग ग्राउंडमॅनची भूमिका सुद्धा सुदा भूमिका व्यवस्थित पार पडत असतात आपण बघत आहोत ओम साई ग्रुप पुरस्कृत अतिशय जबरदस्त आणि लाजॉफ अशी गोवा गोवटने क्रिकेट चषकची स्पर्धा अतिशय देखणे अशी स्पर्धा भव्य दिव्यता काय असते तर भव्य दिव्यतेचे दर्शन करा अर्थाने या मंचावरून आपल्याला बघायला मिळतं अशी स्पर्धा आयोजक मयूर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच विशेष सहकार्य ईश्वर मंडप डेकोरेट्स खारगाव ठाणे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं खूप खूप कौतुक चांगली स्पर्धा यावेळी चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला मात्र फक्त दिशा दाखवल त्याला माहिती आहे का इथं आता आपला तलवारीचं काम नाही इथं मात्र आपल्याला सुईचं काम आहे तर सुईच्या धाग्यानच आपला एक एक धाव जमवायचा आहे धावसंख्या धाव पटलावं लागते ते अठ्ठावीस धावा अशा प्रकारे दोन षटकांचा खेळ संपला तीस धावांचा पाटलाग करत असताना आता उरलेली दोन षटकं बाकी आहेत दोन षटकामध्ये निर्णायक दोन धावा त्यांना जमा करायच्या आहेत दोन षटकामध्ये दोन धावांचं रक्षण इथं पिरकोण संघाला करायचं आहे पण आज जर बघितले स्पर्धेमध्ये तर आज दिवसभरामध्ये पिरकोण गावावर मोठी जो संघ थोडासा हाबी झालेला दिसतोय कारण पहिल्या समन्यावर सुद्धा पिरकोण संघाला त्यांनी पराभूत केला पण त्यावेळी त्या, त्या पराभवाची चर्चा होईल का ते लढले फार जोमानं लढले होते शेवटच्या क्षणापर्यंत लढले होते पण यावेळी ह्या संघाचं थोडंसं कुठंतरी कुठंतरी गणित चुकलं यावेळी मात्र चेंडू मिनॉफच्या डोक्यावर चेडू दो मारल्याचे दोन धाव पूर्ण केले जातील आणि अशा प्रकारे दोन धाव पूर्ण करून दुसऱ्या फेरीतला विजय संपादित केला आहे तो मात्र मोठीजीव संघाचं हार्दिक अभिनंदन तसेच पिरकोण संघाचं हार्दिक आभार या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात आणि मोठीजीव संघाच्या कर्णधार